वेलकम टू जी डी सी अकॅडमी. जॉब अलर्ट या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, एम पी एस सी अंतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांच्या जागा निघालेल्या आहे आणि आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची आवडीची पोस्ट आहे. आपण त्याला ए एम व्ही आय असं म्हणतो. तर हे खूप गेल्या वर्षी भरपूर साऱ्या जागा निघाल्या होत्या ए एम व्ही आय, ठीक आहे. तर ह्या जागा आहेत, यावर्षी फक्त जागा कमी निघाल्या, म्हणजे 240 पोस्ट आहेत. तर याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती घेऊया आणि हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याचं कारण असं आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे काही गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला या पदासाठी तुमचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, तुम्ही साधारण डिग्री किंवा बी ए बी कॉम बी एस सी वगैरे असाल तर तुम्ही याच्यात येऊ शकता का, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊया आपण. सोबतच अनुज्ञप्ती जी आहे, अनुज्ञप्ती आवश्यक आहे का, म्हणजे याला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय आहे, तर याला लायसन्स म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये अनुज्ञप्ती म्हणतात. तर अशा पद्धतीचं ही परीक्षा कधी होणार आहे, तर ती 15 मार्च 2020 रोजी ही परीक्षा होणार आहे. तर शेवटचा जो दिनांक आहे अर्ज करण्याचा तो ती आहे 6 फेब्रुवारी. खूप महत्त्वाचे, याच्यासाठी बरेच सारे विद्यार्थी मित्र वाट बघत होते, फक्त जागा कमी निघाल्या. बट तुम्हाला आता ज्या जागा निघालेल्या आहेत, जे ए एम व्ही आयची तयारी करत होते ते विद्यार्थी मित्र अवश्य लवकरात लवकर जितका होईल तेवढा फॉर्म भरा. कारण विषय असा आहे की काही तुरळकच ठिकाणी हे परीक्षा कंडक्ट केली जाते, जसं पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, मुंबई आहे, हे प्रत्येक जिल्ह्यात होत नसते, ठीक आहे. तर आपण आता सविस्तर माहिती घेऊया की एम पी एस सी अंतर्गत सहायक मोटार वाहक निरीक्षण आहे हे यांना काय लागणार आहे, यांची जे शैक्षणिक पात्रता काय आहे, अट काय आहे, वयाची अट काय आहे, कोणती डिग्री असायला पाहिजे, कोणतं क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, याची माहिती घेऊया, ठीक आहे. सुरुवातीला बघा, तुम्ही जी जाहिरात आहे बघितली असेल, कदाचित नाही बघितली त्यांनी बघू शकता. आणि ए एम व्ही आयसाठी आपण जी डी सी अकॅडमीच्या वेबसाईटवर लवकरच जे टेस्ट सिरीज आहे ते सुरुवात करणार आहोत. सोबतच याचा अभ्यासक्रम आहे तो खूप असा वेगळा नसणार आहे, थोडासा आहे तो, आपण त्याचा पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. सोबतच आपल्या जी डी सी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण ए एम व्ही आयचा जो काही अभ्यासक्रम आहे तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. तर तुम्ही सविस्तररित्या हे पूर्ण नोटिफिकेशन वाचूनच तुम्ही फॉर्म भरा, मी तुम्हाला सर्वांना सांगतोय, ठीक आहे. तर बघा, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक जे आहे हे परीक्षा घेतल्या जातात आणि हे 2020 जी जाहिरात आहे ही आलेली आहे. आणि ही परीक्षा, पूर्वपरीक्षा कधी होणार आहे, ही दिनांक 15 मार्च 2020 या दिवशी ही परीक्षा होणार आहे, ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचा जी पॉईंट होता, तर याच्यानुसार तुम्हाला या डेटचा फायदा काय होतो, तर तुम्ही याच्यानुसार प्लॅन बनवा आणि तुमच्या प्लॅननुसार तुम्ही या एक्झामला सामोरं जाऊ शकता, ठीक आहे. तर प्रत्येक गटामध्ये किती जागा निघाल्या ते आपल्याला इथं लक्षात येतात. एकूण जागा येतात 240, तर ते महत्त्वाचा आकडा आहे जो तुमच्या लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला जे ओपन कॅटेगरीमधले लोक येतात, खुला जे विद्यार्थी येतात, ते उमेदवार इथे त्यांच्यासाठी 32 जागा आहेत. आणि बाकीच्या सर्व जे कॅटेगरीमध्ये मोडतात, मग त्याच्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 31 जागा देऊ केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला इथं प्रत्येक वर्गासाठी काही ना काही जागा दिलेल्या आहेत. तुम्ही जे ज्यांना आरक्षण लागू आहे ज्या उमेदवारांना, ते उमेदवार इथे फॉर्म भरू शकता. पण नोटिफिकेशन पूर्ण वाचायचंच आहे तुम्हाला. आणि प्रत्येक घटकाला बघा, सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक आणि अनाथ, अशासाठी सगळ्या जागा इथे देऊ केल्या आहेत. अनाथ हे खुला वर्ग जे आहे यांच्यासाठी फक्त 2 जागा आहेत, बाकीच्या सगळ्या इथे खेळाडू वगैरेसाठी चांगल्या इथे 2 जागा वगैरे चांगल्या जागा, एकूण पदं 12 आहेत, ठीक आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा या एक्झाममध्ये काय आहे, तर ते म्हणजे शैक्षणिक अर्हता. तुमचं शिक्षण कशामध्ये झालं हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बी ए असाल, बी कॉम असाल, तर तुम्ही याच्यामध्ये येऊ शकाल का, तर नाही, ठीक आहे. तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथं व्यवस्थितरित्या समजून सांगितलेली आहे. बघा, तर तुम्ही याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जे आहे SSC म्हणजेच 10+2 म्हणजे 12वी,
तर हे किंवा महाराष्ट्र शासनाने SSC याच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जे आहे काय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर ह्या दोन फील्ड आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत याच्यासाठी. आणि तुम्हाला सोबतच पुढे सांगणार आहे की लायसन्सची गरज कशी आहे. गेल्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचा घोळ झाला होता, स्थगिती आली होती, तर यावेळेस आपल्याला ती पूर्ण काळजी घ्यायची आहे. तर तुमच्याकडे लायसन नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता का, तर निश्चितच भरू शकता, मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे. बघा, तर इथं तुम्हाला संदर्भ दिलेला आहे, सोबत अर्हता दिलेली आहे, डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी वगैरे हे सगळे तुम्हाला 10 प्रकारचे वेगवेगळे दिलेले आहेत. तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित बघा आणि याच्यामध्ये तुम्ही येत असाल तर अवश्य येथे फॉर्म भरू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर पॅकेजिंग टेक्नॉलॉजी आहे, आणि तुम्हाला 4 वर्षाचा जे काही आहे याच्यामध्ये अप्रेंटिस म्हणून तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे का, तर ते पण आपण इथे बघूया. बघा, तर याच्यामध्ये काय सांगितलं की तुमच्याकडे 4 वर्षाचा थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे, तर यामध्ये जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज अन आर्टिफिसर जे ॲप्रेंटिस आहे, तर याच्यामध्ये एक तुम्हाला 4 वर्षाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर हे बघा, काही विद्यार्थ्यांकडे असेल किंवा नसेल, तर तुम्हाला जेव्हा अजून एक कॉलम दाखवला तर तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळून जाईल की याची किती गरज आहे, ठीक आहे. पुढे मी याच्याबद्दल माहिती मी सविस्तर सांगतो, कारण तसं माहिती आपल्याला आयोगांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये देऊ केलेली आहे. तर पात्रता, आता प्रश्न परत येतो की पात्रता काय असायला पाहिजे. वय वर्ष आपल्याला 1 मे 2020 रोजी हे शेवटचे दिवस आहे तुमचं वय कन्सिडर करण्याचं. तर तुम्हाला किमान वय वर्ष 19 असायला पाहिजे आणि अमागासवर्गीयांसाठी 38 आहे, मागासवर्गीय अनाथ असू दे त्याच्यासाठी 43 वर्ष आहे. आता हे सर्वसाधारण आहे आणि याच्यामध्ये आता बघा, खेळाडू जे आहे जे त्यांच्यासाठी वेगळं आहे, अमागासारखी 43 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा 43 वर्ष. आता बाकीचं मग आहे जे माजी सैनिक जे मोडतात 43 प्लस सेवा वगैरे त्यांची जे काही त्यांनी केलेलं आहे. आणि हे असं इथे दिव्यांग वगैरे व्यक्ती जे आहे अपात्र असतात, कारण हे फील्ड वर्क आहे, तुम्हाला माहिती आहे RTO वगैरे त्यांचं काम काय असतं वगैरे, ठीक आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा जे मी तुम्हाला 4 वर्षाचा म्हटलो होतो ते इथे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तुम्ही हा कॉलम बघा 6.6 वैध अनुज्ञप्ती, ज्याला लायसन्स म्हणतो बघा मराठीत, हे तुम्ही नाव पण कधी ऐकलं नसेल, असले भारी भारी नाव असतात आयोगाच्या याच्यामध्ये मराठीमध्ये. तर जी मुख्य परीक्षा असणार आहे तुम्हाला त्यावेळेस तुमचं जे आहे तुमच्याकडे काय असायला पाहिजे, हे जे गिअर असतात जे 4-चाकी वाहनं असतात त्यांच्यामध्ये गिअर असलेली मोटरसायकल, त्याच्यानंतर 4 गिअर असलेली मोटरसायकल, हलके मोटार वाहन आणि परिवहन वाहन, म्हणजे याला जड मालवाहू वाहन आहे, जड प्रवाशी वाहन आहे, आणि याच्यामध्ये जे आहे तुम्हाला लायसन मिळालेलं असणं पाहिजे. जर हे तुमच्याकडे, महत्त्वाचा पॉईंट आहे की जर तुमच्याकडे हे लायसन नसेल तुमच्या मुख्य परीक्षेपर्यंत, तर तुम्हाला बघा मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास हे तुम्हाला जर हे प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल किंवा लायसन नसेल त्याच्यामध्ये जड माल वाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन, जर तुमच्याकडे हे दोन्ही लायसन नसेल तर तुम्ही अशा उमेदवारास जे लायसन नियुक्त करण्याचे 2 वर्षाच्या जे काही वेळ आहे तो 2 वर्षामध्ये तुम्हाला हे लायसन तिथे सबमिट करणं बंधनकारक आहे. म्हणजे तुमच्याकडे आत्ता तुर्तास जर 2 वर्षामध्ये ही जी काही वेळ दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही लायसन काढू शकता, त्याची तयारी करू शकता, पण परीक्षेला जे तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल तर ही परीक्षा तुम्ही निश्चितच द्या. तुमच्याकडे जरी नसेल लायसन तरी काही हरकत नाही, कारण तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी इथं देऊ केलेला आहे, ठीक आहे. तर सरळ सरळ इथे आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर पुरुषांसाठी जे शारीरिक अर्हता काय आहे तर इथे काही आहे. बघा, उंची तुम्हाला 163 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर छाती हे आपल्याला
89 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि फुगवंती 5 सेंटीमीटर असायला पाहिजे. तर अशा पद्धतीचा आहे. महिलांसाठी खूप कमी आहे, महिलांसाठी सहजरित्या चांगला रिझल्ट येतो महिलांचा याच्यामध्ये. तर महिला उमेदवार असतील त्यांना 155 सेंटीमीटर ते कमीत कमी असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर 45 त्यांचं वजन जे आहे किलोग्राम हे असायला पाहिजे कमीत कमी. तर ह्या दोन अटी आहेत. तर महिलांसाठी वगैरे ह्या दोन अटी लक्षात घ्यायच्या. ते महिला उमेदवार इथं फॉर्म भरू शकतात. गेल्या वेळेस भरपूर सारे आपण बघितले त्यांनी फॉर्म भरलेला. आता पुढे जे टप्पे आहेत, परीक्षेचे टप्पे कसे असतात, हे 8 नंबरचा जो काही कॉलम दिलेला आहे ते तुम्ही बघा. याच्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षा ही 100 मार्काची असते. म्हणजे कसं, जे PSI STI ASO जी परीक्षा असते ज्याच्यामध्ये आपण त्याला कंबाईन म्हणतो किंवा त्याला आपण MPSC क्लर्कची वगैरे जे ग्रुप सीची परीक्षा येते याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 100 मार्काचा जे काही पूर्व परीक्षा असते 100 प्रश्न तशाच पद्धतीचा हा पेपर असणार आहे. तर पूर्व परीक्षा तुम्हाला 100 मार्काची आहे आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला इथे वेगळं असणार आहे. कारण इथे 300 मार्कासाठी गुण दिलेले आहेत वेगळे आणि इथे मुख्य परीक्षा ही 300 गुणाची असणार आहे. पहिले इथं 100 गुण, दुसरं 300 गुण, असे दोन टप्पे होणार आहेत. ठीक आहे. तर अमागासवर्गीय यांच्यासाठी शुल्क फीस किती आहे, आता हे पैशाचं वगैरे इथे जास्त नाही आहे, हे सोडून द्या, आपलं टार्गेट हे नाही आहे. 374 रुपये आणि मागासवर्गीय अनाथ वगैरे यांच्यासाठी 274 रुपये आणि माजी सैनिक असतील त्यांना फक्त 24 रुपये आहे. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट होता त्याच्यामध्ये. आणि तुम्ही अर्ज करण्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे की अर्ज तुम्हाला 6 फेब्रुवारीपर्यंत तो करायचा आहे. ठीक आहे. दिनांक 17 जानेवारी म्हणजे काय, तर आजपासून तुम्ही 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला महा MPSC इथे वेबसाईट दिलेली आहे, mahaonline.gov.in इथे जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. याच्यासाठी अधिक तुम्हाला काही माहिती असेल तर mpsc.gov.in वर सुद्धा तुम्ही काही तुमच्या सूचना काही असेल तर माहिती तुम्ही इथे पण बघू शकता. ठीक आहे. आणि शेवटचा जो काही महत्त्वाचा कॉलम आहे जिथं विद्यार्थी सगळं करतात आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर त्यांना ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं त्यासाठी तुम्ही पूर्व प्रिकॉशन घ्यायची घ्यायला पाहिजे, त्याची काळजी काय आहे घेण्याची. तर बायोमॅट्रिक पडताळणी जी असतं, काय होतं की बऱ्याच वेळेस आपण जे सेंटरवर असतं जिथं केंद्र देऊ केलेलं आहे तिथे आपण थोडंसं लेट पोहोचतो. कधी कधी ते बायोमॅट्रिकचे 5 मिनटं अगोदरच होतात, मग नंतर घेत नाहीत. ह्या साऱ्या समस्याला जे समोर जा अडचणी येतात, तर कृपया याची काळजी घ्या की तुम्ही ॲटलिस्ट 1 तास अगोदर जा. तुम्ही जर तुमचं मुंबईत किंवा तुम्ही पुणे किंवा तुम्ही औरंगाबाद नागपूरच्या ठिकाणी असाल, ते जवळपासच्या जिल्ह्यात येत असाल, तर तुम्ही अगोदरच्या दिवशी जरी गेलात मुक्कामी तिथं मुक्काम करा आणि लवकरात लवकर केंद्रावरती हजर रहा, जेणेकरून तुम्हाला जे बायोमॅट्रिक पडताळणी आहे हे महत्त्वाचा पार्ट, याला वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो, तर ते तुम्हाला करायचं आहे. आणि बायोमॅट्रिक पडताळणी जर तुमची व्यवस्थित झाली नाही तर तुमच्याकडे सगळं आहे, लायसन आहे, भरपूर आहे, अभ्यास केला, मुख्यचा अभ्यास केला, पण तुम्ही तिथे याच्यामुळं सुद्धा बाहेर निघू शकता आणि मग आपलं ते काय म्हणतोत ना, आपलं मानसिक स्थिती ढासळलेली असते त्यावेळेला, तर तुम्ही आणि चिडचिड होतो आपली, तर ह्याची काळजी घ्या सर्वांना. हे मी तुम्हाला सांगतो आवर्जून, हे महत्त्वाची गोष्ट आहे, ती तेवढी काळजी घ्यायची आपल्याला इथे. बायोमॅट्रिक पडताळणीसाठी आवर्जून तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. तर अशा पद्धतीनं AMVI तर यांची आपण जाहिरात बघितलेली आहे, जे MPSC अंतर्गत ही परीक्षा होत असते आणि यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपल्या GDC अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आणि GDC Academy.com या साईटवर तुम्हाला लवकरच उपलब्ध करून दिल्या जाईल. आणि बुक लिस्ट जी आहे ती बुक लिस्टचा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून लगेच मी तुम्हाला अपलोड केली 1-2 दिवसामध्ये, तर तुम्ही अवश्य त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. सोबत बेल आयकॉन असते, त्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला त्याचे अपडेट सर्वप्रथम मिळतील. ठीक आहे. तर भेटूया आपण. आणि याची माहिती अजून एक आहे, GDC Academy टेलिग्राम चॅनल आहे, तिथून सुद्धा तुम्ही कलेक्ट करू शकता आणि लाईव्ह लेक्चरचे जे PDF आहे तिथे पण मिळतील. ठीक आहे. तर आपण भेटूया जे AMVI ची बुक लिस्ट घेऊन पुढच्या भागामध्ये जॉब अलर्ट या सिरीजमध्ये अजून. ठीक आहे. धन्यवाद.